एकदम अशी आपली खुशखुशीत आणि कुरकुरीत चकली तयार झाली. आवाज पण किती छान येतोय, एकदम मस्त. याप्रमाणे एकदम मध्ये पण एकदम जबरदस्त अशा या तळल्या गेल्या, एकदम कुरकुरीत आहे. जे खाना खजांटे लडेजन विथ हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले. वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना. माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे. माझ्या चैनल ला जर तुम्ही सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आइकन वर क्लिक करा. मी रोज रोज नवनवीन वीडियो टाकत राहते. जर तुम्हाला माझे वीडियो सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल. आज आपण चकली बनवणार आहोत. चकली एक महिन्यापर्यंत एकदम छान छान प्रकारे टिकते. तसंच आपण एक कप एक वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे. तांदूळांना स्वच्छ धुवून त्यांना सुकवून घेतले आहे आणि त्यांना दळून घेतले. याप्रमाणे असे बारीक दळून घेतलं आहे. एक वाटी आपण तांदूळाचं पीठ घेऊया आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे. एक वाटी आता आपण हे तांदूळाचं पीठ घालूया. अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे. यामध्ये आता आपण एक छोटा चमचा ओवा घेतला आहे. ओवा हातावर आपण क्रश करून घेऊ. यामध्ये आपण घालूया एक छोटा चमचा तीळ घेतली आहे. मार्केटची चकलीमध्ये तीळ असते त्याप्रमाणे आपण तीळ घालून घेऊ. एकदम छान तीळ घातल्याने चकलीला खूप छान टेस्ट येतो. यामध्ये आपण एक छोटा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग घेतलं आहे आणि एक छोटा चमचा जिरं घेतलं आहे. आपण यामध्ये घालूया. यामध्ये आता आपण तूप घेतलं आहे. एक दोन तीन चमचे आपण तूप घातलं आहे. तूप आपण गरम करून घेतलं आहे. याप्रमाणे आपण पाणी गरम करून घेतलं आहे. गरम पाणी घालूया आपण. थोडं थोडं घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. याप्रमाणे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. गरम पाण्याचा वापर करणार आहोत आपण, त्यामुळे आपली चकली ही छान तयार होते. थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. आता थोडंसं आपण हाताने करूया. आपलं पीठ हे थोडं गरम आहे. याप्रमाणे आपण छान हे मळून घेऊ. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही आपल्याला हे पीठ मळायचं आहे. थोडंसं पाणी घालूया. पीठ आपण याप्रमाणे मस्त मळून घेतलं. जास्त ढिलंही नाही आणि जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. याप्रमाणे आपण पीठ छान मळून घेतलं आहे. आता आपण हा ठसा घेतला आहे. याला आतमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे. आता आपण हा ठसा घेतला आहे, त्यामध्ये आता आपण एकदम मस्त याप्रमाणे पीठ मळून घेतलं आहे. हे आपण यामध्ये घालूया. परत आपण याप्रमाणे पीठ टाकून घेतलं आहे. जास्त घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्त पातळही नाही. आता आपण हे बंद करूया याप्रमाणे. आता आपण चकली बनवूया. याप्रमाणे आपल्याला लहान मोठी ज्याप्रमाणे आपल्याला साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण बनवून घ्यायची आहे. याप्रमाणे आपण बनवून घेतली आहे. परत मी बनवून दाखवते.
ठसा ठसा याने या प्रमाणे गोल गोल लहान मोठी साइज यानुसार आपण बनवू शकतो। एकदम छान या प्रमाणे आपल्याला सगळ्या चकल्या तयार करायच्या आहेत। याप्रमाणे आपण छान छोट्या मोठ्या साईजच्या याप्रमाणे आपण सगळ्या तयार करून घेणार आहोत। याप्रमाणे आपले कोने हे आपण हाताने थोडेसे प्रेस करून द्यायचे। सगळ्या चकल्या आपण याप्रमाणे ठसाच्या सहाय्याने पाडून घेणार आहोत। याप्रमाणे आपण या चकल्या तयार करून घेतलेल्या आहे। फक्त आपल्याला जो शेवटचा कोन आहे ते मधला कोन आहे तो याप्रमाणे आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचा आहे। या चकल्या एकदम कुरकुरीत खुशखुशीत अशा लागतात, एकदम छान चवीला एकदम टेस्टी असतात, महिनाभर या चकल्या खराब होत नाही। आता आपण या तळून घेणार आहोत। याप्रमाणे उचटणीच्या सहाय्याने आपल्याला याप्रमाणे उचलून घ्यायचे आहेत। कढई घेतलं आहे, कढईमध्ये आपण तेल घातलं आहे। तेल आपल्याला जास्त थंडही नाही जास्त गरमही नाही घ्यायचं आहे। याप्रमाणे आपल्याला तेल घेऊन घ्यायचं आहे। जास्त गरम तेल घेतलं तर ते जास्त चकल्या या जास्त लाल सरून जातील आणि मध्ये त्या शिजणार नाही, म्हणून मीडियम गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला या तळून घ्यायचे आहे। याप्रमाणे छान तळल्या गेल्या आहे, आपण हे पलटवूया। याप्रमाणे गॅस जास्त फुल नाही ठेवायचा, आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। चकल्या आतपर्यंत आपल्या शिजल्या जायला पाहिजेत, मस्त त्या तेलामध्ये तळल्या जायला पाहिजेत। याप्रमाणे आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। छान तळे आता आहे। या चकल्या एकदम छान आणि खुशखुशीत करकुरीत लागता, चवीला पण छान लागता। चकली मस्त आपली तळली गेलेली आहे एकदम छान। आपण तेल काढून घेऊ। वाव, एकदम जबरदस्त अशी आपली ही चकली तळली गेलेली आहे। आपण परत एकदा तेलात सोडूया। याप्रमाणे जर आपण चकल्या बनवल्या तर त्या तेलामध्ये विरघळत नाही आणि एकदम अशा खुसखुशीत कुरकुरीत होता। एक साईड चांगली तळली जात नाही तोपर्यंत आपण ह्यांना पलटवणार नाही आहोत। थोडंसं तळू द्यायचं आहे मग ते पलटी करायचे आहे। आपली एक साईड ही तळली गेली आहे, पलटवूया। याप्रमाणे आपण हे छान मस्त तळून घेणार आहोत। आपण मीडियम आचेवर जर त्या तळल्या तर मस्त त्या कुरकुरीत आणि खुशखुशीत होतात, मध्ये त्या कच्च्या राहत नाही। जर आपण जर गॅस हाय ठेवला तर त्या कच्च्यामध्ये कच्च्या राहतील, म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर छान याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एकदम मस्त अशा या तळल्या गेलेल्या आहेत। याप्रमाणे काढूया एकदम मस्त। याप्रमाणे आपण सगळ्या चकल्या तळून घेणार आहोत। याप्रमाणे जर आपण चकल्या तळत गेलो तेलही कमी लागतं आणि चकल्याही एकदम मस्त अशा तळल्या जातात, त्या विरतही नाही तुटतही नाही, एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तळल्या जातात। आपल्या या एकदम अशा तांदळाच्या पिठाच्या एकदम कुरकुरीत अशा चकल्या तयार आहेत। दिवाळी स्पेशल रेसिपी एकदम छान मस्त, महिनाभर छान या टिकतात। जर तुम्हाला माझा या चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।